डीपीटीसीचा ह्या वर्षीचं 750-800 कोटीचं जे बजेट होतं त्यापैकी जे 12 करोड रुपये नांदगावला दिले आणि 80 कोटी रुपये हे येवल्याला गेले हे भुजबळ साहेबांनी दिले, परंतु 12 कोटीमध्ये 2 कोटी रुपयेच फक्त मला मिळाले, बाकीचे 10 कोटी हे कॉन्ट्रॅक्टर लोकांना दिल्या गेले, ते कसे दिल्या गेले काय दिल्या गेले हे सगळ्यांना ज्ञात आहे। आपण या संदर्भामध्ये आता कोर्टात केस दाखल केली आहे, तर एकूणच आपली म्हणजे आपण नेमकं काय सांगायचा प्रयत्न, माझी मागणी अशी आहे की भुजबळ गव्हर्नमेंटचा जी आर आहे, मी आपल्याला सगळ्या जी आरची कॉपी देतो, गव्हर्नमेंटच्या जी आरनुसार भुजबळ साहेबांना ही निधी वाटप करण्याचा अधिकार नाही आहे। माझ्याकडे भुजबळ साहेबांचे सबळ पुरावे आहेत, एका कॉन्ट्रॅक्टरनी उदाहरणार्थ एक पत्र दिलं, त्या पत्रावर भुजबळ साहेबांनी एंडोर्समेंट केली जिल्हाधिकाऱ्याकडं, त्याची प्रशासकीय मान्यता झाली आणि प्रशासकीय मान्यता होऊन त्याची वर्क ऑर्डर झाली। मी असं म्हणतो की जी आरच नाही आहे महाराष्ट्र राज्याचा, की भुजबळ साहेबांना असे कुठलेही अधिकार कामं वाटण्याचे जिल्हा नियोजन समितीचे नाही आहे। जिल्हा नियोजन समिती अशी असते, कलेक्टरच्या अंडर असते, पालकमंत्रीचे जे पदसिद्ध अध्यक्ष असतात, आमदार लोक त्याचे सदस्य असतात, तो आराखडा तयार होतो, तो आराखडा या सदस्यांसमोर कलेक्टर ठेवला जातात, त्याच्यानंतर त्याची परत जी आर आहे गव्हर्नमेंटचा की त्याची प्रत्येक सदस्यांना म्हणजे लोकप्रतिनिधींना समसमान त्याची वाटप होती, ही समसमान वाटप पण झालेली नाही, त्याच्या विरोधात मी गेलेलो आहे। तिसरा माझा मुद्दा असा आहे की पालकमंत्र्यांनी जी निधीची वाटप केलेली आहे तो गैरव्यवहार आहे, अधिकार नसताना सुद्धा निधीची वाटप केलेली आहे, त्यामुळे त्यांचं पालकत्व गहू तांदूळ वाटायचं मंत्रीपद नव्हे, फक्त पालकत्व पद काढावा अशी मी तक्रार केली। मला पत्रकार बांधवांना एक सांगूच वाटतं, गुन्हेगार कधी मी गुन्हा केला असं सांगत नाही, एक विषय, आणि आदरणीय पोलीस आयुक्त दीपक पांडे साहेब यांच्याकडे मी तक्रार केली आहे। पांडे साहेबांचा आमच्या सगळ्यांचा पांडे साहेबांवर विश्वास आहे, पांडे साहेब हे कडक अधिकारी आहेत, निपक्षपाती आहेत, ते जे तपास करतील ते दूध का दूध आणि पाणी का पाणी होईल। याच्यापूर्वी भुजबळ साहेबांवर श्रीलंकेवरून फोन आला होता, म्हणून भुजबळ साहेबांवर मला वाटतं श्री मी नाव सांगतो त्यांचं, श्री ललित श्याम टेक चंदानी वैत्रेचाळीस वसंत पार्क चेंबूर मुंबई याला श्रीलंकेवरून कासकरांचा फोन आला होता, त्या बाबतीत त्यांनी भुजबळांच्या विरोधात तक्रार केली होती, ती तक्रार मला वाटतं याला गेली होती, ते स्पेशल जे असतं मुंबईचं त्याच्याकडे खंडणी विरोधी पथकाकडे गेली होती, आणि त्या व्यापाऱ्याला सरकारने 2 शस्त्रधारी पोलीस पुरवले होते। म्हणजे भुजबळांची अशा धमकी देण्याची पार्श्वभूमी आहे, आणि माझ्याकडे ते पेपर आहेत, पत्रकार बांधवांना लागले तर ते मी देईन, याच्यात आहे, मी तुम्हाला सांगतो, मी तुम्हाला प्रत्येकाला एक प्रिंट आउट देतो त्याचं। ते चंदारीला फोन आला होता, शिवसेनेचा जन्मच झाला आहे न्याय हक्कासाठी, न्याय मिळाला नाही नांदगाव विधानसभा मतदारसंघासाठी, आणि मी बघितलं की जिल्हा नियोजन समितीमध्ये एकाही जिल्हा परिषद सदस्य असेल, जिल्हा प्रमुख असेल, नगरसेवक असेल, भुजबळ साहेबांनी कोणी किंवा कलेक्टर साहेबांनी कोणालाही निधी दिलेला नाही। निधी जास्त करून समता परिषदेला गेलेला आहे आणि जास्त करून कॉन्ट्रॅक्टर लोकांना गेलेला आहे, म्हणून मी कोर्टात गेलेलो आहे। भुजबळ हे राष्ट्रवादीचे नेते आहेत, तेही माग आता ही टक्केवारी, मी पहिल्यांदाच आमदार झालो, मलाही मला माहीतच नाही काय, मी आमदार झालो आणि करोना आला त्याच्यामुळे मलाही अजून मी बघितलीच नाही कशी आहे, त्याच्यामुळे मला माहीत नाही, परंतु तुम्ही भुजबळ साहेबांना विचारा, ते गेली अनेक वर्षापासून आहे। मी सांगितलं ना, मी पहिल्यांदाच आमदार झालो आणि आमदार झाल्यानंतर करोना आला, करोनानंतर माझ्याकडे महापूर आला, त्याच्यामुळे मलाही हा काही प्रकारच माहीत नाही, तुमच्या तोंडूनच मी पहिल्यांदा ऐकला हा मलाही प्रकार। मला काय म्हणायचं माहितीये का, आपली पत्रकार परिषद ही भुजबळ साहेबांनी मला निधी न दिल्याबद्दल आहे, भुजबळ साहेबांनी मला जी कोणती युनिव्हर्सिटीचं जे सांगितलं त्याच्याबद्दल आहे, तर मला असं वाटतं की माझ्या पत्रकार बांधवांनी मला त्याच्यावर प्रश्न विचारावा अशी माझी विनंती। की हा वाद जो आहे तो आदरणीय बाळासाहेब ठाकरेंना ज्यांनी जेलमध्ये टाकलं आणि काही अटीशर्तीवर ती केस मागे घेण्याचं सांगितलं दिली, महाविकास आघाडी आहे, आम्ही तशी आमचं जे म्हणणं होतं ते आम्ही साहेबांकडे मांडलं, साहेब आमचा पक्ष आदेशावर चालतो, साहेब जो आदेश देईल ते आम्ही घेऊ।
पालकमंत्री पद काढावं आमचा पक्ष हा मुख्यमंत्री दोन मिनिटात एक करतील पालकमंत्री पद त्यांचा काढावं ही मागणी तुमचीच आहे का फक्त सगळ्यांची का हे फक्त तुमच्या बरोबर येऊन बसले आपल्याला काय समजायचं आपण समजून घ्यायचं विचारा ना तुम्ही प्रश्न बोलतील म्हणणं आहे की भुजबळ साहेब भाई युनिव्हर्सिटीचे विद्यार्थी नाहीये तर भुजबळ साहेब भाई युनिव्हर्सिटीचे प्राचार्य प्राचार्य त्यांनी अनेक लोक घडवलेत असे आणि त्यांच्या जर तुम्ही भुजबळ फार्मवर गेले आणि आजूबाजूला बघितलं तर आजही अनेक लोक भाई युनिव्हर्सिटीचे विद्यार्थी तिथे तुम्हाला दिसतील साहेब त्यांना घडवतात असं मला वाटतं आणि साहेबांची पार्श्वभूमी मला वाटतं की साहेबांनी असं बोललं साहेबांची अजून एक युनिव्हर्सिटी आहे पैसे कमावण्याची युनिव्हर्सिटी जर एक एक व्यक्ती जर भाजीपाला विकत होता 25 वर्षामध्ये 25,000 कोटीचा मालक झाला साहेबांनी आम्हाला सांगा असे कोणत्या व्यवसायातून 25,000 कोटी रुपये मिळाले ही एक साहेबांची एक वेगळी युनिव्हर्सिटी जी लोकांना माहीत नाही अण्णा जिल्हा नियोजन समिती सदस्य हे जिल्हा मला असं वाटतं आपली माहिती आपली आपली माहिती कमी आहे अजितदादा ह्या नियोजन समितीचे अध्यक्ष आहेत अजितदादा ते त्याचे अध्यक्ष आहेत आणि हा निधीचा इथले अध्यक्ष पालकमंत्री असतात आणि त्याच्यावर कलेक्टर साहेब असतात नियोजन समितीचा विषय नाही राज्य राज्य शासनाच्या प्रधानमंत्री हस्तक्षेप का करत नाही या विषयावर आता तुम्ही माध्यमांसमोर हे सगळं सांगता पण तुम्ही याची तक्रार मुख्यमंत्र्यांकडे मी काल अजितदादांना पण भेटलो आणि आदरणीय मुख्यमंत्री साहेबांना भेटलो आदरणीय शिंदे साहेबांना पण भेटलो आदरणीय सुभाष देसाई साहेबांना पण भेटलो माझे असलेले कागदपत्र माझ्यावर झालेला अन्याय हे सर्व मी कसा झाला म्हणजे दुष्काळग्रस्ताची पाहणी आल्यापासून तर आत्तापर्यंत कसा अन्याय झाला निधी वाटपात कसा अन्याय झाला आणि शिवसेनेवर सुद्धा कसा अन्याय होतोय ह्याच जिल्ह्यात फक्त त्याची सगळी जी काही जडणघडण होती ती आम्ही आदरणीय अजितदादांनाही सांगितली आणि आदरणीय उद्धव साहेबांना सुद्धा आणि पालकमंत्री काढून काढण्यासाठी मुख्यमंत्र्यांकडे मागणी केली का तुम्ही उद्धव ठाकरेंना सांगितलं काय भुजबळांना पालकमंत्र्यांना मी हायकोर्टात केलेली रीट ही साहेबांवर मी साहेबांना सुपूर्द केलेली पुरावे असं तुमचा आणि भुजबळांचा जो वाद सुरू आहे तुम्ही सहमत आहात प्रश्न असा आहे तो मुख्यमंत्री महोदयांचा विषय आहे पालकमंत्री हटवणे आम्ही फार छोटे आम्ही शिवसैनिक आहोत हा सर्व अधिकार आदरणीय मुख्यमंत्री साहेब आदरणीय शरद पवार साहेबांना आहे आम्ही मागणी केली आहे माझी मागणी तर सगळ्यांचीच मागणी नाही साहेब मी बोलतो ना सगळ्यांची मागणी कुठल्याही कुठल्याही पत्रकार बांधवांनी अशी पत्रकार परिषद दाखवावी वाद नाही झाला असं म्हटलं नाही आजही मी म्हणतो की ते आमचे महाविकास आघाडीचे ज्येष्ठ नेते आहेत आजही म्हणतो की आम्ही त्यांचा आदर करतो परंतु जर आमच्यावर जर न्याय हक्कासाठी आम्ही लढत असतो आमच्या माझ्या नांदगाव विधानसभा मतदारसंघावर आमच्या शिवसैनिकांवर जर अन्याय होत असेल तर शेवट तुम्हाला सोबत घेत नाही का शिवसेनेला पण विचारले जात नाही असं पण काही आहे का पण जर तुम्ही म्हणता नाही कारण तुमच्या फक्त मतदारसंघापुरताच विषय आहे की मग सगळ्या ठिकाणचा तो पण एक महत्त्वाचा नाही आणि मुळात अन्य एक प्रश्न समजून घेतली पाहिजे सुहास कांदे ही केवळ आमदार म्हणून नाही तर अगोदर ते शिवसैनिक आहे शिवसेनेचे जिल्हा प्रमुख आहे जो काही प्रकार नांदगाव मतदारसंघाच्या निधी वाटपाच्या संदर्भामध्ये झाला त्या संदर्भातल्या ज्या त्यांच्या तक्रारी होत्या त्या व्यथा आणि कथा भुजबळ साहेबांकडे मांडण्याचा प्रयत्न केला परंतु त्यांनी जे काही अनाचाराने इतर लोकांना म्हणजे जो निधी आमदारांच्या माध्यमातून किंवा सरळ मार्गाने कलेक्टर साहेबांच्या माध्यमातून वाटप व्हायला पाहिजे होता त्याऐवजी तो इतरत्र इतर मार्गाने तो निधी डायरेक्ट कॉन्ट्रॅक्टरांच्या घशात घालण्याचं काम केलं त्याच्या विरोधामध्ये अण्णाने पुकारलेलं हे बंड होतं मुळात शिवसेनेचा जन्म हा त्यांनी सांगितल्याप्रमाणे अन्यायाला वाचा फोडणारा तो शिवसैनिक आणि मग अन्यायाला वाचा फोडणारा तो शिवसैनिक त्यांनी अन्यायाला वाचा फोडून त्या ठिकाणी हायकोर्टामध्ये पिटिशन दाखल केलंय मुख्यमंत्री महोदयांनाही सांगितलंय अजितदादांनाही सांगितलंय हे त्यांनी त्यांच्या माध्यमातून सर्व कामं केली परंतु आम्ही जे काही तुम्ही म्हटले की बाबा इथं सगळे पदाधिकारी दिसतात परंतु आम्ही अगोदर शिवसैनिक ज्या ज्या शिवसैनिकावरती
त्या कुठे कुठल्याही कुठल्याही प्रकारचा अन्याय होईल त्या त्या वेळेला शिवसेना त्या शिवसैनिकाच्या पाठीशी गंभीरपणे उभे राहील हे आमचं ब्रीद आहे. आणि म्हणून नांदगाव मतदारसंघाच्या विकासामध्ये जर पालकमंत्री महोदयांकडून काही जर अनियमितता जर होत असेल त्याला जर सुभाष कांदेंनी जर या ठिकाणी वाचा फोडली असेल तर आम्ही सर्वजण त्यांच्या पाठीशी गंभीरपणे उभे आहोत. तुम्ही आता बोलले की जर होत असेल झाला असेल झालाय की नाही झाला म्हणून तर ते या ठिकाणी म्हणजे अन्याय झालाय अन्याय झाला म्हणून तर त्यांनी हायकोर्टामध्ये दाद मागितली हायकोर्टामध्ये दाद मागितल्यामुळेच आजचा हा प्रसंग या ठिकाणी जी मागणी आहे की पालकमंत्री बदलावा याला तुम्ही सहमत आहात. जर त्या मतदारसंघावरती अन्याय होऊन तिथल्या लोकांचा लोकांना जर ते न्याय देऊ शकत नसेल आमच्या आमदाराच्या माध्यमातून किंवा जिल्हा आमच्या जिल्ह्याच्या अध्यक्षाच्या माध्यमातून तर त्या लोकांवर होणारा अन्याय त्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी आम्ही सदैव एकरूप आहोत. वाटतं की संबंधित या ठिकाणी बसलेले सर्व पत्रकार हे प्रचंड हुशार आहेत आणि हुशार असल्यामुळे मी जे सांगितलं की ज्यावेळेला सुभाष कांदे हा एक शिवसेनेचा जिल्हा प्रमुख आहे आमदार बाजूला ठेवा ज्यावेळेला जिल्हा प्रमुख म्हणून त्या नांदगाव मतदारसंघावरती अन्याय होत असेल आणि त्याला वाचा फोडण्याचं काम जर त्यांच्या माध्यमातून केलं जात असेल तर त्यांच्या पाठीशी आम्ही सर्वजण एक संघ आहोत. शिवसेना जिल्हा परिषदेला सत्तेवर आहे सगळ्या पंचायत समित्यांमध्ये सत्तेवर आहे. राहिला महानगरपालिकेचा विषय महानगरपालिकेमध्ये हा दुसऱ्या नंबरचा पक्ष आहे आणि शिवसेनेची ताकद महानगरपालिकेमध्ये ही प्रचंड मोठी आहे. काही सत्तेचा उन्माद म्हणा त्या सत्तेच्या उन्मादातून मागच्या वेळेला निसटता पराभव आमचा झाला आहे. 22-25 सीटं हे आमचे 100 मताच्या आत फरकाने पडले होते आणि 35 नगरसेवक त्या महापालिकेमध्ये आज पण आमचे आहेत. महापालिकेमध्ये ताकद शिवसेनेची 100% आहे हे सर्वांना माहीत आहे. त्याच्यामुळं आम्हाला अशा गुंड्यातोड्या करण्याची गरज अजिबात नाही आहे. अशा म्हणजे कशा नाही तुम्ही जे काही पत्रकारांनी या ठिकाणी प्रश्न विचारला की याच्यासाठी तुम्ही अशी काही स्ट्रॅटर्जी करताय का ते शिवसैनिक एक म्हणजे पोटात एक आणि वटात एक हे शिवसैनिकाच्या कधीही नसतं. मला एक शिवसेनेचा दोन मिनिट मी सांगतो. मी आदरणीय आम्ही सर्व मिळून मुख्यमंत्री साहेबांना असं सांगितलं की साहेब आम्ही केलेली तक्रार याच्यात जर काही तथ्य असेल तर आपण त्याच्यावर कारवाई करावी. आमचं मागणीचं काम आहे आमच्या पक्षप्रमुख आमचे कुटुंब प्रमुख आहेत ते आमचं पालकत्व आहेत उद्धव साहेब आम्ही त्यांना ही मागणी केली आता न्याय ते देतील जो न्याय देईल तो आम्हाला मंजूर. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती स्ट्रॅटर्जी आहे का भुजबळांचं पालकमंत्रीपद काढून घ्यायचं आणि दादा भुसेंना पालकमंत्रीपद द्यायचं आणि जिल्हा परिषद निवडणुका असो महापालिका असो किंवा इतर शिवसेना ही आता मी जे बांधतोय ते झालेल्या गोष्टीवर बांधतोय पुढच्या गोष्टीवर नाही. मुख्यमंत्र्यांनी मला सांगितलं पुढच्या वेळेस समसमान निधी मिळेल. मागचा जो घालेला गैरव्यवहार त्याच्या विरोधात मी कोर्टात गेलो आणि कलेक्टर साहेबाला सुद्धा मी कोर्टामध्ये पार्टी केलेली. तुमच्या शासनाकडून तुम्हाला न्याय मिळत नाही का तुम्ही याच्यात कोर्टामध्ये चालले का. मी आपल्याला सांगितलं ना की ज्यांनी बाळासाहेबांना जेलमध्ये टाकलं ज्यांनी बाळासाहेबांना जेलमध्ये टाकण्याचा प्रयत्न केला त्यांच्या विरोधामध्ये हा माझा वाद आहे. तुम्ही गुंडाळून टाकली पत्रकार परिषद तुम्हाला पाठिंबा दिला की तक्रार दाखल करायला केस दाखल करायला. मला असं वाटतं की मी परत परत सांगतो की शिवसेनेचा जन्मच न्याय हक्कासाठी झालेला आहे आणि जर आमच्यावर अन्याय होत असेल तर आम्ही कोर्टात दाद मागितली. दाद मागायला मुख्यमंत्री स्वतः शिवसेनेचे आहेत ते तुमच्याकडे असताना सुद्धा हो. आणि आता आम्ही जे बोललोय ते व्यवस्थित बोललोय परंतु मला आदरणीय भुजबळ साहेबांना सांगायचं आहे आपल्या माध्यमातून की जो जिल्हा नियोजन समितीचा जो निधी आहे याच्यामध्ये 100% भ्रष्टाचार झालेला आहे आणि कधीही मी ह्या नाशिक जिल्ह्याच्या जनतेसमोर आणि ह्या पत्रकारांसमोर भुजबळ साहेबांसमोर मी 1-to-1 बोलायला कधीही तयार आहे. आपल्याला मी फाईलमध्ये गव्हर्नमेंटचे सरकारचे जे जी आर आहेत की भुजबळांना ते निधी वाटण्याचे अधिकार नाही हे आपले आहेत. मी हायकोर्टामध्ये केलेली रीट आहे ही आपल्या प्रत्येक
या ना प्रत्येक पत्रकारांना आम्ही ती पोहोचवतो. अरे तुम्ही आमच्या जोडीला आले ना पत्रकार. अण्णा एक मुद्दा असा आहे की मी प्रथम आम्ही सर्वच म्हणजे की हे महाविकास आघाडीचा भांडण नव्हे. म्हणजे सर्वात महत्त्वाचं म्हणजे की महाविकास आघाडीचे पालकमंत्री आणि आमदार हे महाविकास आघाडीचा वाद नाही आहे. हा जे डी पी टी सी जिल्हा नियोजन समितीचा वाटपावरनं झालेला हा वाद आहे. हा वाद असा आहे ज्यांनी बाळासाहेब ठाकरेंना जेलमध्ये टाकलं आणि नंतर त्यांना कॉम्प्रोमाइजसाठी म्हणजे साहेबांना घरी जेवायला बोलवलं अशी आठ घालून केस मागे घ्यायला लावली अशा व्यक्तीच्या विरोधामध्ये हा वाद आहे. हा वाद महाविकास आघाडीचा नाही आहे ही मी सगळ्या बांधवांना आम्ही सर्व मिळून ह्या बांधवांना विनंती करतो. भुजबळांचा आणि असलेला माझा वाद नेमकी कशा करता.